परमेश्वराने त्याच्या प्रजाजनांना गुलामगिरीतून मुक्त केले, त्यांना त्यांच्या शत्रूंना त्याने त्यांच्या शत्रूंना समुद्रात बुडविले. आल्लेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला नवजीवन देतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आमच्या पापांची क्षमा करतोस, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आपल्या रक्ताने व शरीराने आमचे पोषण करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गत गौरव सज्जन देव शांति देवो अमित वस्तुति करी तोरे देवा धन्यवाद नावा दे तु सदा भजन पूजन करी तोरे सेवा महिमा उगावा मुखे नित प्रभु देव पिता प्रभु परमेश विश्वेश स्वर्गेश शक्तिशाली नमुनि मान हो तो ऋणवंत तुचि भगवंत तो रजगी प्रभु जगदीश प्रभु येशु ख्रिस्त एकुल त्यासुता गुणवंत जनक नंदना परमेश कुकरा प्रभो दुख हरा परमेश दैच सागरा जग पापहारी दयामावारी करी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारिया नाथांची सला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझे कठोर येशु ख्रिस्ता परमैशाला स्वर्गात गौरव सज्जन देव शांति देवो. आपण प्रार्थना करूया. हे सनातन बापा, आमच्या समेटाचा करार म्हणून तू पुनरुत्थानाचे रहस्य घडून आणलेस. या रहस्याद्वारे आम्हाला मिळालेले नवजीवन आमच्या आचरणातून प्रकट व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्य या पुस्तकातून घेतलेले वाचन.
पेत्र आणि योहान लोकाबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यामधून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे सांगत होते. याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी पेत्र व योहान यांना अटक केली आणि संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. दुसऱ्या दिवशी यहुद्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान, अलेक्झांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले आणि त्यांनी पेत्र व योहान यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोक अधिकाऱ्यांनो व वडील जनानो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, त्या नाझरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. अल्लेलुया. प्रभूला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, त्याचे वात्सल्य अनंत आहे. आता इस्रायलच्या घराण्याने म्हणावे, त्याचे वात्सल्य अनंत आहे. प्रभूला भिनाऱ्याने म्हणावे, त्याचे वात्सल्य अनंत आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभो आम्हाला वाचव. हे प्रभो आमची भरभराट कर. प्रभूचे नाम धारण करणारा करून येणारा धन्य आहे. प्रभू सदनातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रभू परमेश्वर आमचा प्रकाश आहे. नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. आलेलुया, आलेलुया, आलेलु, आलेलु, आलेलुया, 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 आलेलु, आलेलु, आलेलुया. प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. आलेलुया, आलेलुया, आलेलु, प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहान कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ
प्रभू येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रमाणे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदून म्हटलेला थोमा, गालिलातील काना इथला नथानाएल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे का? शिष्यांनी उत्तर दिले, नाही. प्रभू येशूने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून शिष्यांनी जाळे टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, अरे हा तर प्रभू येशू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातावर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ. प्रभू येशूचे हे शुभवर्तमान. असल जीवन मरत नसते, आणि हे असं असल जीवन परमेश्वराने आपल्याला देणगी म्हणून दिलेलं आहे. हे असल जीवन मरत नसते म्हणून प्रभू येशूच्या पुनरुत्थानावरची, कारण तेच असल जीवन आपल्याला मिळालेलं आहे. आणि ह्यावरची श्रद्धा आपण बळकट होण्यासाठी शुभवर्तमानातील घटना, या घडलेल्या घटना ज्या ख्रिस्त सभा आपल्यापुढे ठेवते, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण आपण सुद्धा प्रेषितासारखेच वागत असतो. विश्वास ठेवण्यात आपण हयगय करतो. कितीतरी आपल्या जीवनात रोज चांगल्या गोष्टी घडतात, परंतु आपण एखाद्या खटकणाऱ्या किंवा असमाधानी असंतुष्ट असणाऱ्या गोष्टीवरच विचार केंद्रित करून ठेवतो. सर्व जीवनात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचाच परिणाम आहे हे सत्य आपण ह्या पुनरुत्थान काळामध्ये ऐकतो. परमेश्वर आपल्यासाठी नम्र होतो व आपणाला श्रद्धा संपूर्णपणे उमजेपर्यंत साथ देत असतो. याचे वर्णन शुभवर्तमानातील घडलेल्या घटना आपणापुढे ठेवून
आपल्या जीवनात प्रभू येशू आपणाला कसा धीर देतो, कसं प्रोत्साहन देतो ह्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. प्रभू येशूचे पुनरुत्थान रहस्य जादूगारासारख्या हात चलाखीचा प्रकार नाही असे बायबलचा सर्वात प्रथम आणि मोठा अभ्यास करणारा संत जेरोम ठासून सांगतो. पुनरुत्थित ख्रिस्त मरियेच्या पोटी जन्मलेला, लोकांना बरे करणारा, सर्वांच्या जीवनात समरस होणारा, अडल्या नडल्यांची गरज भागवणारा, दुःख भोगलेला, क्रुसावर खिळून मेलेला व आता पुनरुत्थित होऊन आपणासाठी परमपितेच्या उजवीकडे बसून मध्यस्थी करणारा, आपल्याला समजून घेणारा, चुकलो तरी आपल्याला मदत करणारा, पाप केलं तरी आपल्याला क्षमा करणारा व स्वर्गात आपण जाईपर्यंत आपणाला साथ देणारा असा हा आमचा पुनरुत्थित विजयी ख्रिस्त आहे. त्याने शिकवल्याप्रमाणे आपण क्रूसाची वाट चालावी तरी स्वर्गाचे सुखच चिरकाल जीवन आपल्या जीवनाची पूर्णता आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवायचा आणि त्यावरील आपला हा विश्वास आपण स्थिर ठेवायचा, कधीही कुठल्याही कारणासाठी गमवायचा नाही. विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक भाकर बनो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुल तेथून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करतो. द्राक्षविलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो, पुनरुत्थानाच्या वरदानांमुळे आमच्या जीवनात निर्माण झालेले नवचैतन्य पूर्णतेलाने क्षणभंगूर गोष्टींवरून आमचे लक्ष काढून घे व स्वर्गीय राज्यावर दृष्टी केंद्रित करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो, तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे.
या पुनरुत्थान दिवशी ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला ह्या ह्या दिवशी आम्ही मोठ्या आनंदाने तुझे स्तवन करतो। ख्रिस्त जगाची पापे दूर करणारे खरे कोकरू आहे। आपल्या मरणाने त्याने आमचे मरण नष्ट केले, मरणातून पुन्हा उठून त्याने आम्हाला आमचे जीवन परत मिळवून दिले। आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गात म्हणतो। पवित्र प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत। परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य। परम स्वर्गात जय जयकार। प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती अतिविरक्त पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा गौरव सदा सन्मान सदा सर्वदा होवो। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे। जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव। हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो,
म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोखरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोखरा तू आम्हाला शांती दे. In the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ, bring eternal life to us, we receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त आम्हाला सध्याच्या आणि भावी जीवनाचे संरक्षण. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, या व खा. आणि त्याने भाकर घेतली व त्यांना दिली. आल्लेलुया. हे प्रभो, आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्ताठाई तारण प्राप्त झालेल्या तुझ्या प्रजाजनांचे संरक्षण कर. प्रभू येशूच्या कष्ट व मरणामुळे पापमुक्त झालेल्या आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद नेहमी मिळत राहो. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आचरण्यासाठी आपण एकत्र प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचरणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परांवर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पाळकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा म्हणून प्रार्थना व साक्रामेंत याद्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आणि दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव आणि सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवापुरवित आहेत, त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती आणि प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचा उद्धार केला आहे आणि तुम्हाला आपली मुले बनवले आहे. परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारणदात्या परमेश्वराने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य दिले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनात जीवनाचा वारसा हक्क तुम्हाला मिळो. तुमच्या ख्रिस्ती श्रद्धेमुळे बाप्तिस्मा साक्रामेंता ठाई तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठवले गेला आहात. त्याच्याबरोबर तुमचे ऐक्य सर्व काळ टिकावे म्हणून तुमच्याकडून पवित्र आचरण घडत राहो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो की बिशपांच्या अधिपत्याखाली चालणारी कारितास ही संस्था दिल्लीला तिचं ऑफिस आहे. या कारितास संस्थेद्वारे आपण भारतातील 52 लाख अडलेले, नडलेले, भुकेले, बेघर झालेले अशा सगळ्यांपर्यंत पोचलो आहोत. 52 लाख लोकांपर्यंत निरनिराळ्या धर्मप्रांताच्या मत्तीने आपण संपूर्ण ह्या करोना विषाणूमुळे त्यांच्यावर, त्यांच्या जीवनावर परिणाम झालेला आहे, त्यांच्यासाठी 8 कोटी 30 लाख रुपये संपवलेले आहेत. ते तुमचे पैसे आहेत, संपूर्ण भारतातील लोकांचे, संपूर्ण भारतातील धर्मप्रांत, आपला वसई धर्मप्रांत सुद्धा ह्यामध्ये सहभागी आहे. आपण काही गोष्टींचं पूर्ण पालन केलं पाहिजे. खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. बी इन्फॉर्म्ड. चांगली खरी बातमी हीच तुम्ही खरी माना आणि त्या ती ऐकून स्वतःला माहिती करून घ्या. त्याच्यानंतर बी ट्रेन्ड की स्वतःची काळजी कशी घ्यायची हा विषाणू न पसरण्यासाठी आणि दुसऱ्यांनी कशी त्यांची काळजी घ्यायची ह्याविषयी तुम्ही बी ट्रेन्ड. आणि तिसरी गोष्ट, भीती बाळगू नका, परंतु काळजी मात्र घ्या. भीती नाही बाळगायची, पण काळजी अगदी पूर्णपणे घ्यायची. फरक आहे त्याच्यामध्ये.
स्वतः भ्यायचं नाही आणि भीती दुसऱ्यांच्या मनात घालायची नाही, परंतु आपण काळजी मात्र अगदी पूर्ण काळजी घेतली पाहिजे. डोंट टेक एनी चान्स. आणि चौथी गोष्ट, बी कंपॅशनेट. निर्दयी बनू नका, दयावंत व्हा, दयावंत व्हा, बी कंपॅशनेट. भाजीपाला लागतो, काही मार्केटिंगच्या गोष्टी लागतात, पण गर्दी घालायची नाही. अशा वेळेला जायचं की एकाच वेळेला गर्दी नसावी, थोडी थोडी लोक जायची, तुमच्या तुमच्यात थोडस तसं आयोजन करत जा. दॅट इज ऑल्सो टू बी कंपॅशनेट. कंपॅशनेट म्हणजे नुसतं कोणाला दुखापत होत असेल तर त्याच्याविषयी अश्रू गाळणं, ह्यालाच नाही कंपॅशन म्हणत, करुणा. तर कंपॅशन म्हणजे कधी कधी लोकांना पहिलं द्यायचा चान्स. घ्या, तुम्ही घ्या, आम्ही लांब उभे राहतो. गर्दी वगैरे नाही घालायची. तर अशा प्रकारे काही आपण गोष्टी काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत. आणि आपण, मी तुम्हाला बिशपांच्या संघटनेचा, आमची CBCI जी आहे त्याचा जनरल सेक्रेटरी असल्यामुळे मी नेहमी संपूर्ण भारतातील बिशपांच्या संपर्कात असतो. मी तुम्हाला पुढची माहिती पुरवत जाईन. परंतु चर्च जे जे काही आपण करू शकतो ते करीत आहे, अद्याप आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जशी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला योग्य प्रकारे तोंड देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तेव्हा खोट्या बातम्या वगैरे पसरू नका. चर्च सतर्क आहे. जे काही आपल्याला करायला पाहिजे ते आपण करतो. अद्याप जास्त केलं पाहिजे याची पूर्ण जाणीव आहे, पण हातात जेवढं आहे त्याप्रमाणे आपण वागत आहोत. सरकारला सुद्धा आपण पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांच्याशी सहकार्य करीत आहोत की आमच्या भारतातील सगळी लोक ह्या कोरोना विषाणूला, त्याच्यावर मात त्यांनी करावी आणि आलेलं संकट निभावावं. प्रभूकडे प्रार्थना करा नेहमी. तोच आपला एकमेव, तीच आपली आशा आहे आणि तो आपल्याला टाकणार नाही, यावर विश्वास ठेवा. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. आलेलुया, आलेलुया, देवाचे आभार मानूया. आलेलुया, आलेलुया. भगवान कृष्ण की जय, बोला कृष्ण प्रभु की जय.